हाँ गाजीराम दिवकर सेक्रेटरी सप्तपुरुषवर तुमचे सगळ्यांचे आभार मानता की तुम्ही आमच्या एका लोक तुम्ही येईल हो एक आमचं एक 12 जानेवारी हो एक दीस आमच्या देवस्थाना खातीर आमच्या महाजन आणि भक्त मंडळी खातीर एक आनंदाचो दीस असा की गोवा गव्हर्नमेंटान आमची मागणी मान्य करून पुरातत्व खात्यान आणि स्पेशली म्हणजे आमचं महाजन तसंच गोयचो पुरातत्व खात्याचो मंत्री बाप विजय सरदेसाय यांनी पुढाकार घेऊन थोडं आमकां खूप सहकार्य केले आणि पुरातत्व खात्याच्या वतीन त्या देवस्थानचे नूतनीकरण बेगीतल्या बेगीन म्हणजे 12 जानेवारीचेर येऊन पडलेले असा आणि हो प्रोग्राम बऱ्यातल्या बरो भशेन जावचो म्हणून आम्ही देवाकडे मागणी केलेली असा. हो नूतनीकरणाचो प्रोग्राम आम्ही हे आमची आमंत्रण पत्रिका असा या आमंत्रण पत्रिके प्रमाणे आमचं सकाळी 7:30 सुमार आमचं लघुरुद्र जातलो त्याच्यानंतर 8:30 सुमार मदगे म्हणजे सचिन मदगे यांचं शिवरायाचे आणि सप्तकोटेश्वर बांधलेल्या मंदिराबद्दल जनतेक माहिती जावची म्हणून त्याचे विचार असतले आणि सकाळी 9:00 सुमार शिवशाही श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे आगमन जातले. तमाम गोमंतकीयांक एक संधी असा. पुरंदरे साहेब हे 97 वर्षाचे थोर विचारवंत इतिहासकार म्हणून त्याची ख्यात असा. अशा एका सोहळ्याक सगळ्यांनी येऊचे आणि लोकांनी त्याचा आशीर्वादही घेऊचो की तो 97 वर्षा सगळ्यांना आमच्यापेक्षा वयोवृद्ध असो मनीस असा आणि विचार आमच्यापेक्षा शिवाजीबद्दल जाऊ शंकराबद्दल त्याची आस्था त्याची खूप असा. फक्त कोटेश्वर देवस्थान हे ऐतिहासिक देवस्थान गोयचे ऐतिहासिक देवस्थान आणि ह्या देवस्थानाचे महाजन हे गोयात तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी पसरल्यात. शिवाजी महाराजान ज्या दिसा ह्या सप्तकोटेश्वराची पहिली पूजा हांगा केली त्या वेळार एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या दिवचलचेच वाळवे घराणे पडले असं या वाळवे घराण्याचे पूर्वज त्या काळातले ताणी शिवाजी महाराजाक हांगा पूजा सांगली मार्गदर्शन केले आणि हे वाळवे घराणे आमकां अतिशय अभिमान दिसता की हे वाळवे घराणे हे आमचे दिवचलचे आणि ते ह्या देवस्थानचे पुजारी म्हणून पहिलीसून आशिल्ले. कालांतरान तातूंत बदल जायत गेले. ताजे नंतर म्हाका माहिती अशी मेळ्ळी की ज्या वेळार शिवाजीचा राज्याभिषेक झाला त्या वेळार सुद्धा ह्या वाळवे घराण्यातलो जो ज्याने पूजा सांगिल्ली 1668 तांकां कॉरोनेशनाक किंवा त्या राज्याभिषेकाक ताणी थंय आपयले. बाकीचे पळय जे ब्राह्मण आशिल्ले तातूंत भितर आमचे गोंयचेय ते वाळवे घराण्यातले आशिल्ले हो सुद्धा आमकां एक अभिमानाची बाब आसा. त्याचा खर्च असा आणि हे पुरातत्व खाते हे करतात खर्च करतात आणि समज जर जास्त झालं जाल्यार ते खाते आपले म्हणजे प्रॉमिस केले असं की त्यांचे पोट पाहून घेतले की त्यांचं कित्याक हे डिपार्टमेंट त्यांचे आणि हे आर्किओलॉजिकल देवळ असल्या कारणान त्यांची मरम्मत करपाचे काम त्यांचेच असा